azun na hamidu na miele na ire mă cun mire gawat cun na miele mă rădăt ca la urdăt rădăt na ire amala anun da suru zahlet le gawat ni vannuk lag li pat vărșa nantăr ar mă ni vannuk lag aizan anun da suru zahka ai yak tuk ni vannuk lag li tu mal ca ai anun da vajta yak yedai gai अरे निवडणूक बघचेल तर गावात आपल्याला काय करायचंय निवडणुकीचं काय सांगायला अल्ला का तुला तर आम्ही तुझ्या रूपात सरपंचाला तुझ्या रूपात बघायला लागलोय की र माझ्या रूपात सरपंच बघायला लागलोय आम्ही माझ्या रूपात सरपंच बघायला लागलोय सरपंच बघायला लागलोय का काय म्हणताय सरपंचाला तर असं गावाबाहेर राहणं म्हणा झोपायचं लोकांच्या म्हणल्यावर कसं व्हायचं लोकच आहे काय आपलंच आहे सगळं होय दिसलं का आमचा मोडका खाट हाय हाय सगळं आपलंच आहे हे दिसतंय का इथून तिथपर्यंत ही दीड एकर रान आपलंच आहे होय बर बर काय सरपंच म्हणून आम्ही तुला बघतोय का तू असं म्हणल्यावर निवडणूक लागली सरपंचाची फॉर्म भरावाच लागतंय सरपंच तुला होवाच लागतंय आमचा फुल सपोर्ट आहे तुला पहिले तरी मी झोपले बोलणं म्हणतो जरा हलक्यात आवाज ही गावात नाही तू या आता कसं बोलला बरं मग तुम्ही सगळ्यांनी ठरवून काय माझ्याकडं ना नाही आपला सरपंच झालाच पाहिजे ना आपा आप्पा आपला कारण बांधकडे आहे ना का हातीचं पिलो असल्यामुळे ना काकडे आहे ना का आप्पा आप्पा वारं बी सुटलं बघ वाऱ्याला बी वारं बी मला सांगतय गावातनं वारं येतय तुम्ही सरपंच बघा ह्या वाऱ्यात तू झालाच पाहिजे सरपंच फक्त उडून जायचं नाही मी कशाला उडून जातोय मी काय उडून जायसारखा माणूस आहे का चला कोण म्हणता येत नाही लागला का आपसे कोण बोर आहे सुरुवात करायची तर सगळीच मजेची केला आमच्या घेऊन आला अरे मग तूच म्हणतो सगळीच मजेची येत नाही अरे कर्त्याला हत्या वय का तुझ्या माग किती मत राहील लेटर किती एवढं एवढं आहे का यंदा तरी तुझ्या आई बापाला सांग मला मतदान द्यायला माझ्या आई बापा देत नाही ते तुला मतदान लवकर दुसऱ्याला देत दिली बघ हा गायचं आमचं गायचं लोकांचं असं आहे का तुझ्या आई बापाच त्यांना सांगितलं ना तर हा ही मत बी तुझं कॅन्सल होईल बघ ती लय लय तुझं वातावरण आहे घरात राजा आहे ते घरातला अरे दोस्त डिवोजी डॉग आहे ऐकी डिवोजी डॉग बारख कुत्रा आहे काय बरं ऐकी मला काय म्हणायचंय माहितीये का मला काय म्हणायचंय घरी जा आईला बापाला सांग आपला हक्काचा माणूस गणेश आपा ह्याला आम्ही बघताना असं सरपंच म्हणून बघितलंय बघतोय बघतोय भावा काय आपापल्या मार्गाने परचेराला लागा काय म्हण म्हण गेल्या गेल्या म्हण माहिती घरची सगळी तयार झाली बघ तुला मत द्यायला अरे भावा तू एका शिक्क्यानं निवडून येणार एका शिक्क्यानं येणार पण ऐकी एक अडचण आहे लागा पण काय पैसा लय वाटावं लागतो कार्यकर्त्यांना बोकड कोंबड्या आमचं बघावं लागेल तुला म्हणजे आमचं नाही पण कार्यकर्त्यांचं तरी बघावं लागेल ना तुला ऐका ऐका तुम्ही घरातली माणसं तुम्हाला काय पैसे लागते का आम्ही कशाला कार्यकर्त्यांचं म्हणतोय र मग कार्यकर्त्याचं बघू गे आपलं हित नजरन ते बाबळे जर दिसतंय का हितलं वय हितलं बा हितलं नाही लागत तिथलं बाबळी झाड बर हा बाबळी झाडापर्यंत राहणार ही जमीन काय करतो आता संध्याकाळी थोड्या वेळ कडूस पडायला लागले बर अंधार पडला म्हातारी झोपली बर काय तू घे मुका घे सरपंच सरपंच आला की पहिलं त्याला पोरगी बघ आणि ह्याला एकार दी बघ आणि ह्यांना गुतवून टाके अरे आमचं कशात काय नाही आणि ह्यांना गुतवून टाकन आम्ही काय हे गट्टा वाजवत हिंदू का पोलीस स्टेशनला गुतवतो का मला पोलीस स्टेशनला नाही तुला प्रेमाच्या बंधनात गुतवून टाकायचं बरं थांब ऐक थांब ऐका म्हातारी झोपली झोपली तिचा घेतो अंगठा हा काय ही रान तिला म्हणतो तुला हो घाण ठेवायचं रान ठेवावंच लागेल ठेवावंच लागेल रान घाण अरे भाऊ तुम्ही मला सरपंच बघितलाय म्हणल्यावर मी काय माग ठरणार माणूस आहे काय अरे तुमच्यासाठी जीव सुद्धा तयार आहे माझी एक किडनी राहिली बरं का एक जणाची किडनी अरे माझ्यासाठी जीव द्या तयार आहे भाऊ टेन्शन घेऊ नको मी राह निघतो पण सरपंच केला उभं राहतो टेन्शन घेऊ नको अजिबात काय तुला हो गावातलं मतदान फिरवायचं आमच्याकडे लागलं
फक्त कार्यकर्त्यांना पैसे आम्हाला पैसे आम्हाला म्हणजे आम्हाला नाही कार्यकर्ता आम्हाला नाही आम्हाला रुपया नको तुझा कार्यकर्त्यांना पैसे द्यावं लागतील 10-5 रुपये अरे देवकी 10-5 रुपये काय त्यांनी 10 रुपयाला मत घेतलं ना आपण 15 रुपये घ्यायचं आपण काय कमी आहे काय आई एवढी 1.5 एकर इकिन बर का निवडून असिन एकूण टाकेन सरपंच होऊन जावेन का आता कसं बोलला भाऊ म्हातारीचा काय सपोर्ट अरे म्हातारीला मी निस्त मनुष्य जमाय म्हातारीला बोलला ना आई मला सरपंच व्हायची लई इच्छा झाली आई लगेच म्हणन बाळा तू टेन्शन घेऊ नको आपलं 1.5 एकर राहणे एकूण टाक राहतोय ते घर सुद्धा एकूण टाक काय पण सरपंच माझं पोर करणार आई सुद्धा म्हणणार बघ आईले चांगली भेटली लगा दयानी तुम्हाला वाटतंय माझी आई अशी तशी पण माझ्या एवढा जीव आहे तिचा काय मटना शिवाय दुधा शिवाय तर खायला नाही गड्याला ए आज सुद्धा राहील मटन तुम्ही गडबड करू नका आज सुद्धा मटण आणीन मी तुम्हाला मी खाया घालीन तुम्ही टेन्शन घेऊ नका मग अशी मटण खाऊन आलो वास घे हाताचा कुठला बी वास घेतोय लगा मला काय कळलं नाही बर का म्हातारी म्हणली खाऊन पिऊन जा मग जाऊन राहणार लिंबा झाडा खाली झोप हे खाट केवढ्याची माहिती तुम्हाला केवढ्याची असेल फक्त मला झोपायसाठी म्हातारीने 5,000 रुपयाची खाट घेतली काय बोलतोय फक्त मला झोप त्याला काय पितळच सोन्याचं काय जोडलंय बिडलंय काय अरे पंचधातूची खाट आहे मला ऊर्जा बाहेर निघाव म्हणून खात आहे अरे ती पंचधातू असल्यामुळे ती अशी खालीवर झाली रेली जर बर ऐका तुम्ही काय करा माहिती तुम्ही गावात ना फेरफटका हाना बर काय गावात ना फेरफटका हाना फेरफटका त्या माणसाच्या मनात माझं घर करा घर केलंय रे म्या तू फक्त उभा राहा घर केलंय पाडायचं निवडून आणायचं आमच्याकडे लागलं तुला पाडा बिडायचं बघू ना आणि घर धरून कोयसाचा व्यापार करायला लागलोय ही 1.5 एकर राणी काय लागलोय काय नाही तर परत आम्हाला कटोरा घेऊन टँडवर बसावं लागेल बाबा भीक मागतच नायला का भावाला का बर माझं ऐका तरी तुम्ही अजून असू द्या अजून तशी ना गावात चक्कर हा ना बर आता अंधार बी पडायला लागला अंधार बी पडू दे ऐक माझं तू माझं मी काम करणार आहे घरी जाऊन म्हातारी अंगठा घेणार आहे त्यात काही इशूच नाही फक्त दिसेल त्या माणसाला मिनिटात गेलं मी म्हणलं ना आहे मी जर सरपंच झालो तर तुला काय अडचण उलट माझ्या हलगी लावून नाचल आमच्या आया नाही त्याला का तशा अरे नशीब लागता आई तशी मिळाय पोरो तुम्हाला माहितीये का मागच्या जन्माची पुण्य आहे म्हणून पोटी घेतलाय जलमतीच्या काय मागच्या जन्माची पुण्य आहे म्हणून पोटी घेतलाय जलमतीच्या नशीब लागत असली आई मिळायला तुम्ही एक काम करा मानून दिसला गणेश आपला मतदान करा त्याला होबा आमच्याकडे लागलं की तू नको टेन्शन घेऊ त्याला कागदपत्राची तयारी कर आणि हे जरा पहिलं काय तर पैसा पाण्यात जुगाड लाव 100% लावणार फॉर्म भरून टाकू आपण याला पैसे मग आता आपल्याला दिवसभर गावात फिरायचं याला पैसे मग खाया पियाला ते झालं पण काय नाही रे ते बोक्याजलं ते मग ते म्हणते जरा पैसे आपल्याकडनं थोडं घे आपल्याला खाया प्यायला होत्याल पैसे आता देऊ काय फॉर्म भरायचं नाही काय नाही तर दोस्त आहे की दोस्त आहे रे पण आम्हाला पोटा पाण्याचं काहीतरी फिरायला म्हणतो काय का माझं कुठल्या बी हाटीला जावा दिसेल त्या हाटीला जावा बर निस्त माझं नाव सांगा गणपतवांना लावले त्याच्याशिवाय हनते ते का आम्हाला धरून एकदा बी असंच बोलला होता मला बांधून ठेवलं होतं गेले बरच्या पालत पडूस तर ह्याला तर भांडीत घासायला लावली होती अल्ला तुम्ही विरुद्ध पार्टीच्या हाटीला गेले कसं तुम्हाला जेवाय देतली तू म्हणला कुठल्या बी जा म्हणून गेलो आम्ही ती पिपळा झाड आहे का वडा खा वडा पासून पिपळा झाड बर त्या खाली एक हॉटेल झालं का रेस्टॉरंट हा ते आहे आपल्या मित्राचं तिथं जावा माझं नाव सांगा बर पोट भरून लागेल एवढं वडापाव खावा भेळ खावा मिसळ खावा दूध प्या ताक खावा लस्सी प्या काय बी खावा माझं नाव सांगा निघून जावा रेस्टॉरंट मध्ये भजे ताक
चांगले रेस्टॉरंट आहे. अरे खेड्यातलं रेस्टॉरंट आहे ते. ती तुम्ही त्या माणसाला कसं समजू नका आचार्याला. आचारी कुठं होता माझ्या? कुठं होता कामाला? कुठं? ईट भट्टीव कामाला होता ती. पीठ बीट असं भारी मिळतंय ना ती. नाजच करायचं ना. इटा बिटा खाऊ घालायचं. राहिल्या का वडापाव भजे हे सगळे मिळतं त्यापाशी. बरं ऐका, तुम्ही जावा कामाला लागा. मी जातो काय अजून घडी भरणं जातो. थोडा वेळ झुपतो. म्हातारीत जाऊन अंगठा घेतो. चालतंय गे. आपलं जाऊन जात कामाला. कोण आले? काय झोप बीप लागली आहे ना? दारू दिली ना? ए तो माझी नवी खाट काढली का? खाट ए पंच धातूची खाट केली त्याच्या आईन त्याला सांगा खाट कोणाची यायची. त्याच्या आईन आणली पंच धातूची खाट. तुझ्या आईन आणली माझी नवी खाटी. ए बाबा बिरली का खाट तुवा? मारा बिरायचा आम्हाला तुझ्या बरं. माझीच खाट आहे ओळखते की मी. वारं गेले का या तोंडात ना? माझी खाट घेऊन आला का बरे? आपलं नाही बाबा काय समजलं. लवकर अहो साहेब तुमची खाट आहे का ही? मग नवीच खाट घेऊन आला. मुलगे बार काय का 2000 रुपये होती तुमची खाट? कुठं होती? दारात नवतलून आणले का खाट तुम्ही? दारात नव्हती ही तर त्या बाजाला होती खाट देत नाही. माझ्या आईने पंच धातूची घेतली बरे. मी माझ्या मित्रांना सांगत होतो तुमची खाट आहे. चोऱ्या करतो राव मी. दिसते का तोंडावर मी चोऱ्या करतो म्हणून? नाही तू खाट उचल पहिले माझे खाट नेली. अहो ही तर होती बांधाला ती आणली. आपलं गार सावली म्हणलं बसावं इथं गडीभर झोपावं. झोपायला काय तुझ्या बापायचा काय काय माझी खाट घेऊन येतो रे. अहो असू द्या आता. नेऊन तुमची ठेवतो की थोड्या वेळ म्हणून उतरल्यावर मी उचल खाट ओढल. थांबा तुमची खाट आहे ना तुमची तिथं नेऊन ठेवायची. ठेवा खाट ठेवाला शेणा दिसतोय की पंच धातूची खाट आहे म्हणून तू माझ्या आईने घेतलेली बरे. हाय का जगा तू पळ नको इकडे. रे पंच धातू आले इकडे. मी आई शिपत नव्हती आणली खाट. त्यांनी आणली होती. मला म्हणली बस खाटावर. खाट कशाला आणले? कोणाला येऊन आणले खाट? तो मी आणलीच ना साहेब खाट तुमची. त्यांनी आणली खाट. मी खाट उचल पहिले. चल अहो त्यांनी आणली. मी कसं उचलू खाट? ते उचल मला सांगू. तू काय म्हणला माझ्या आईनं पंच धातूची आणली? माझ्या नव्हतं म्हणलं. त्यांच्या म्हणलं होतं त्यांच्या आईनं. चल खाट घे. मी आणली राव. मला खाट घे. माझ्या गुडघ्या लागले. मला उठा येणार म्हणून आणली बरे. मी आणली. त्यांनी आणली होती खाट. मला म्हणली बसावं खाट. उचल चल चल ना. कुठे गेला? थांबा बोल नका. थांबा खाट कोणाला इजून आणले? खाट माझी नाही राव. तुमचीच खाट आहे. मी नव्हती माझी खाट का आणली? तू मी नव्हती आणली. त्यांनी आणली होती. असलं असतं बरे. सरपंच सरपंच म्हणतोय आणि लोकांच्या इकडे दाना देतोय. त्या बाबानं डोक्यात दगड घालून मला खलास केलं असतं. तू कशाला त्याची खाट चोरायची? नास केव मग पळून गावायचं मी तिथून. खाट कशाला चोरायची? तू खाट चोरायची? मी म्हणलं झोपाव तिथं निवांत. अयो एवढा दगड उचलला होता मला खलासच केलं असते. कशाला चोरी करायची तू? जाऊ दे गावात. चालतं चालतंय असले कार्यकर्ता असते गावात चालतंय. तू आपल्या देहापासून हटवलो. मरून गेलो असतो मी तुला माहिती आहे का? मरून गेलो असतो. नाही मरू देत आम्ही असताना तुला मरून देत असताना पळून गेलाय. आपा साहेब तू मागे बोलो हम तुम्हाला कपडे समाधान गेलाय पळून. आम्ही तुम्हाला काय होऊ देत नाही. तू सरपंच पद आहे. सरपंच राहणार आणि सरपंच होणार. तू आता घरी जा. अंधार पडा लागला. आम्ही बी जातो घरी जाऊन तेवढं राणी काय बघ. आम्ही आहे तुझ्या सोबत. सकाळी लागू आपण मार्गाला. तुम्ही अशी साथ तर देत राहिला मला. काय
आता सरकी आता अरे बाबा ही म्हणला चल माघारी ही पळ म्हणला म्हणून मी पळालो अरे ए तुझ्या आई बापाला तर 10,000 रुपये दिला ना की मी एका म्हणताना नाशकी आहे बरे असलं म्हण तू काय लोकांच्या लेकराला जीव मारायचं बघ तुम्ही पळून जातो अरे स्वतः आई शपथ मार तू म्हणलेला हे म्हणलेला ती म्हणलेला हा जा रे बाबा इरकर जर मी जातो काय कोण म्हणता येत नाही बारकाय नको ना त्याचं काय मत आहे ही माझी माझी घडी एकटाने गाला आला रे डॉन आला डॉन आला डॉन आला सरपंच 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 मला सरपंच सरपंच नका म्हणू काय सरपंच नाही सरपंच 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 आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी हिरोला पडतोय भारी त्याला असा घोडा लावू आयुष्यभर गावात यायची तलब झाली ना पाहिजे त्याला जमिनी काय लावू आपल्या दिवाळी कापड चोपड सगळं घेऊ मध्ये आपल्या आईस करू निवडून येऊ उभा राहू नाही तर तिकीट भरू नाही तर काय आपण नुसतं घोड्यावर बसू पण घोड्याखाली पाडायचं होतय हा ते होतय बरोबर आपण फक्त कार्यकर्त्याचं काम काय असतं लुटायचं नुसतं लुटायचं उद्या दिवस उजडायची वाट बघतोय मी तर जमिनीचं तर होतय सही आणतो म्हणला जमिनीचं झालं चालू पैसे खाय रिकाम आपण आपलंच राज्य आहे ना नुसतं घोड्यावर बसू त्याला बसतंय लगेच हातीवाने फुकतंय लगेच हा चला घरी जाऊ उद्या दिवस उजळायची वाट बघू त्याची वाट बघत बसू आपली थांबायची ना पेताडी लागत उडत नाही चल अग आई तू कामाला ही जाती ना तुझा हात दुखत असेल म्हणून मी चोळत होतो ग गव्हाचं नाही कस चोळाय लागला आमट्याला काय लावलंय माझ्या अग ती मलम लावलाय कसला ग का घर इकतो का काय जमीन इकतोय अग घर जमीन इकाला काय दिसे ना आहे तुझा हात दुखत अग ती मलम आणलाय ग मी तसला तुला बिनसूट झोपली होती
म्हणून मी ते लावायसाठी आणलं होतं. बाजूला बी नाही की मला मलम लावायला. अगं ती बाजूला मलम नाही ती विक्स सारखा आहे हाती राहतोय ग. होय हे अंगठा घेऊन केलं वय. अगं हे अंगठा नाही अग तुझा हात लय दुखतो. काहीतरी करतो रे बाबा काहीतरी करतोय तू. ए आता भुंकलो नको शेता पाठात झोपल्यात मग ते राहायला जीव काय लागलाय नेमका. अगं नको तू काय कर तुझा हात चोळत होतो मी. तुझ्या पाया पडतो अगं मी तुझा नव्हतो अगं अंगठा घेत शियाला पाधारे मरते आली म्हातारीला जीव बीव मारा लागला का ही. मग हे जीवच मारायचं केलंय काय नेमकं इकतो शेत इकतो का घरी इकतो. अगं आहे शेत इकायचं घरी इकायचं काय सुद्धा नाही. तू फक्त माझं 2 मिनिटं शांत ऐकून घेते का. घेते का शांत ऐकून घेते की. तू टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीच. मला वाटतंय का बाबा जमीन इकून परत काय करायचं. काय पिल्यानं असेल तुझा. हो काय पिल्याने एकच आहे. काय काय आहे. मी जर सरपंच झालो तर तुला कसं वाटेल गावचा. तुला कोण मत द्यायचं. अगं मला कोण मत द्यायचं. एवढी मोठी जनता जनार्दन माझ्यासाठी उभा आहे. सगळी माझी मित्र कंपनी ही प्रचार करायला माझ्या माग तटच तू उभा. मला नसतं म्हणते तू उभा राहा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ ही. देत नाही कसा आता हितनच प्रचाराला चालू केले तो नारळ फोडाय म्हणलं. आईचा आशीर्वाद घेतल्यावर जगातलं कुठलं काम शक्य नाही असं नाही. सगळं काम शक्य होत. आणि तुझा पहिल्याच त्यातला म्हणलं आशीर्वाद घ्यावा तो म्हणते मीच तुला मतदान द्यायचे नाही. कसा निवडून गिळून यायची मी. मी नाही तुला द्यायची. अगं आहे तसं आपशे कोणी बोल नको ग. तुझ्यात पाया पडून म्हणलं हितनच सुरुवात करावी तर तू हितनच मला नाही मत दे. नेमकं केलंय तो नेमकं काय केलंय तो अंगठ घेऊन काय करून काय केलंय नेमकं. अगं अंगठा नव्हतं घेत अंगठ घेतो काय माझ. अगं तिथं आईची सही लागते ग फॉर्म भरताना. कमावलंय काय आम्ही तुला इकायला. लय कमवून ठेवलं ग करणी करणीची आई माझी. लय कमवून ठेवलं झोपीतच घेतोय अंगठ झोपीतच. अगं अंगठा नव्हतं घेत मी तुझा ग. मग काय तोडत होता काय. अगं हात चोळत होतो पण एक तुला सांगतो आता नवीन नियम काय निघलाय फॉर्म भरताना. आईचा अंगठा तिथं द्यावा लागतो. होय हा मग तोडाय आलता का घ्यायला अंगठा आलता झोपीत. तोडून कशाला गाय. मग मला जाग करायचं. जाग केल्यावर तू बघितलं का सायता माझ्या वरची सायता राहील. मला समजून सांगायचं तो. बरं आता तुला समजून सांगतो. हित बस हित बस हित बस बस अग मी तुला सगळं सांगणारच होतो पण आये लय फुगीर घेतो. बाहुबली मधल्या ती शिवगामी देवी उनीत बसली पार. तुला हत्ती घोडं बाहेर लावले तर आपलं असंच बसती जणू काय. लय मोठं साम्राज्य. तू निवडून आल्यावर बसेन की. हा मग मला आता तू मेन मुद्द्यावर आली. आहे आता काय करू माहितीये का. इलेक्शन खेळायचं म्हणल्यावर आपल्याला लागतात पैसे. बर काय जी आपली 1.5 एकर रान आहे ते ऐकतो म्हणाव मी. मोहरच बोलूस तर तू बोलते परत म्हणते मी आता तू निवडून आल्यावर मी हत्ती गोळं गेलं नाही. कसा निवडून यायची मी. बरं हा सांग. आधी थोडं ऐकून घे माझं. बरं फुगीरपणा हन नको. तू लय फुगीर आहे मला मी चांगलं माहिती आहे. अख्खं गाव सांगतं मला आणि मी आता हेवड्यापणापासून तुला ओळखतोय. काय निस्त ऐकून घे. बरं 1.5 एकर रान आहे तिथे उगान. काय त्याच काय पैसे येतील ते मी जरा इलेक्शनला थोडं वाटतो. हा लोकांना असं पैसे हे घे पैसे दे मला मत हे घे पैसे दे मला मत. पुन्हा त्या गोरगरीबांना सगळ्यांना पैसे देऊ. या कदा का मी सरपंच झालो निस्त तो खोर घ्यायचं. खोऱ्याने पैसे वाढायला असं निस्त खोऱ्याने पैसे वाढायला. म्हणलं माणसं पुरायचे इथे खोऱ्याने. अगं माणसं कशाला पुरती. तुला पैशात पुरीन मी एकदा सरपंच झाल्यावर. होय हा मग पैशावरच लय जीव आहे काय की. अगं पैशावर जीव नाही पण आहे कसा इलेक्शन म्हणलं की लोकांना पैसे द्यावं लागत. बोकाड आलं कोंबडी आली सगळं दारू जे देशी पितोय त्याला सुद्धा मला इंग्लिश दे. आणि जे देशी सगळं मीठ खातो चकड्याला मीठ ते सुद्धा म्हणतो मला कोंबडीची तंगडी दे. असलं असतं सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतंय. काय पदर ते म्हणते का
तसं काम आहे दाळ चारून. म्हणजे तू इकून कोंबड्या चारायचा बकरी कापायचाय. अगं मतदार खुश झाल्याशिवाय मला कशी मत द्यायची आहे. चांगला खुश घर जाळून करतोय की खुश. अग मग इलेक्शन म्हणजे घर जाळून कोळशाचा हे परत असतो. पण ज्याला साधलंय त्याला साधत. तू माझा एक तू दीड एकर जर आता माझ्या नावावर करून दिली आपण जर ती घाण ठेवली अग एका वर्षात तुला 50 एकर जर नाही करून द्यावा ना तर नावाचा गणाच म्हणू मला परत. आहे कशाला तुला भीक मागायला लावीन गड. एवढा मोठा धंदा कर तुझा गडी आहे धंदा कर. आई तू दिवसा अग किती फुगीर पण हानते आता तिथन हानत हानत मला हित पर्यंत आणलंय आणि तू असा कसा अंगठा द्यायची मला सांग बरं. मग आता ही म्हणलं की कशाने झालंय अंगठा माझा. असू दे काय तुझ्या पाया पडतो एवढी फक्त एकदा संधी दे ग माय बाप. त्या संधीचं जर नाही सोनं करून द्यावं ना तर मला गणात म्हणू नको परत. येशील का पण बाबा तू. अग तुझा आशीर्वाद माझ्या महाग असल्यावर येशील का. मालिश करतोय रे आता मतासाठी. आई लय गोड बोलाय लागलाय आज. अगं घरातच जर इतकी इनवणी करायची म्हणलं तर वार्डातल्या माणसाला तर काकाला घेऊनच मला फिरावं लागल. दी मत असंच व्हायचंय. मग तसंच आहे तू तसंच जाणार आहे. असू दे एवढी बार फक्त माझं ऐक मला त्याच्यावर अंगठा दे. काय मिरण इकत नाही मग घाण ठेव तू. बर काय पैसे येतील ती वर्णात वाटतो आणि मी जर का एकदा सरपंच झालो मी एकदा जर का सरपंच झालो तुला चांदीचं खोर करतो. चांदीचं खोर तुला निस्त खोऱ्यानं पैसे उडत राहायचं थप्पीला लावायचं. पैसे उडत राहायचं थप्पीला लावायचं. मी येणार आय एक बंडल दि गी तो बंडल काढा दे असंच माझ्या तोंडा खाणार. तू टेन्शन घेऊ नको. बरं आई तू काय कर ह्या फार्मवर अंगठा दे तुझा. काय अग ही जमिनीचं काय नाही ही इलेक्शनचा फार्म आहे. ह्याच्यावर आईचा अंगठा लागतो किंवा सही लागती. त्यामुळे म्हणतो तुला ह्याच्यावर मला तो अंगठा दे. लय साबरपणा करू नको. मी अंगठा देत नाही. उद्या ही पेपर मी कुणा कोणत तरी वाचते आणि मग तुला देते अंगठा. तुला लय वाचता येते का. लय तुझी जुनी मॅट्रिक झाल्यावर लागली. कंटबी वाचीन. कुणा कंटबी वाचीन. मला शाळेत कशाला घातलं होतं. मग मी तुला वाचून दाखवतो की तू कशाला टेन्शन घेती. नका नका मी कुणा कुणत तरी वाचीन उद्या मग अंगठा देईन तुला. अगं ईश्वास ठेव तुझं. तुझं नाही ईश्वास. जर ही गे आणि झोपाचा गप्ती नाश केले अंगठा मी माझा घाण करून ठेवला. झोपाचा गप्ती आय अग निस्ता अंगठा दे बघू उद्या. काय द्यावा काय नसीब पण काय आय काय चाललंय परपंचाच माझ्या. तू आता झोपतो का बुंबलू. मी ए बुंबलू नको आहे बाया. तू झोप. मग झोप गपचे. झोपतो मी झोपतो झोप. मेल्यावर तर माझंच व्हायचंय की सगळं. मेल्यावर बघू मेल्यावर काय तू बघा राहशी काय. मेल्यावर बघू कवा मरती ती वर बघतोय मी बी. बरोबर आहे. तुझ्या मतदानासाठी मारायला लागला मला. अगं मग एवढा थोडा इशे निसता तुला अंगठा टेकवा त्याच्या कागदावर. मी म्हणतोय ना तुला जमीन इकून इकत बी नाही म्हणतोय. मी तुला निसती घाण ठेव तू जमीन आणि माझं माझं काय असेल ते परत करावं लागतं. आणि उभा राहावं लागतं कष्ट करून. तुला कष्टाने घेतली माझ्या बापाने घेतलेली जमीन. तुझ्या बापाने देव काय आमचा मालक तुम्हाला झालाय दादा. वरडू नको. शेजा पाद्याने म्हणते मरा बिराय लागली काय म्हातारी यांच्या घरात. मराय लागली. यायचा सरपंच. ए झोपू नको. रातभर झोप. रात पाळायला गेलता काय कुठं गेलता. ए मिठव एकदा. ए अरे
Că te-ai zămâni cu un cal de pâine? Mai e caia, dar la apul lui Becker, hawa bărli. Hawa bărli, te-a la dieta ta stoap. Ale, uite, baba. Ala, caire? Apla serpentă, hirul la pârtui bari. Apla serpentă, hirul la pârtui bari. E, agosta, nu! Serpentia, serpentală. Zagă de serpent, serpent asta. Nu, 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 गाईच्या दुधाने आंघोळ घालला हा असं म्हण बरं मी काय म्हणतोय किती रुपयाला जागा इकली काय त्याचं काय अपडेट आओ तुला खरं सांगायचं म्हणजे काय झाले माहिती का हा म्हातारी कसं जाय कोण घेणार माझी बघ आता तू काय म्हणला होता की 1 मिनिटात म्हातारी अंगठा देईल उगीर पन्नास अरे पण म्हातारी म्हणती मी मेलेव तरी मला जाळा पुरती तरी जागा ठेवतील का नाही तिथं तुला लय भरलं इलेक्शनचं वार पण करायचं काय आता बघ गड्या तुझ्या मनाने जाऊ दे मग आम्ही पकडतो दुसरा उमेदवार आता काय करायचं ऐका गेला का माझं एक संधी द्यायला का मला माझा ऐका मला काय करायचं कार्यकर्त्यांना पैसे वाटावं लागतात काय काय ना काय बरं ऐक किती पैसे लागतील साधारणतः पैसे वाटता येणार नाही आपल्याला अरे पैसे नाही वाटायचं गरीब गोर गरीब माणसं आहेत का जी बाबा गरजूवंत माणसं आहेत जी शाळेत मुलं जाते ती त्यांना वह्या पुस्तक ज्या माणसांना कोणाला धोतर कोणाला अंड्रेड बने कोणाला असं साडी बिडी असं वाटत चांगलं आहे आपण मत काय आपण एकात कोणाचं 400-500 रुपयात घेऊ शकत नाही आपण अशी मदत सवय बी गावाला लावायची ना लावायची नाही मदत आपण करू शकतो आपली मदत त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो खरं मग आपण साडी वाटप एक करू आणि धोतर एक वाटू बरं माझ्या अंदाजानं म्हणजे तुमच्या अंदाजानं तुम्ही आता सगळं वार्ड फिरलाय आपल्या वार्डात लेडीज किती बाया किती आहे त्या लेडीज किती बाया किती म्हणजे अरे म्हणजे आमची आबरू घालवू नको रे सरपंच लेडीज आणि बाया काय एक वेगळे आहेत काय तसं नाही रे माझ्या जीप घसरली हा मला मी कळतंय पण जीप घसरली म्हणलेलं कळतंय तुला आपल्या सगळं मिळवून बघ 200-300 बाया 400-500 गडी आहेत 200-300 बाया आणि 400-500 गडी म्हणल्यावर एक 12 टायर ट्रक भरून आणा लागल साड्याची धोतराची आणू की त्याला काय आहे सरपंच आहे म्हणलं माझा एक मित्र आहे बघ मिल मध्ये डायरेक्ट आपल्या मिल मध्ये कॉन्टॅक्ट आहे काय म्हणतो हा त्याला मिल मध्ये डायरेक्ट आपण फोन करून त्याच्या कॉन्टॅक्ट लावू शकतो होलसेल मध्ये साडी मिळेल त्याच्याकडनं साधारणतः एक साडी केवढ्याला मिळेल बरं त्याला करू का फोन करू का मी कर बरं मग तर बरं झालं गेला का असली बुद्धी चालू जावर तुम्ही कार्यकर्ते म्हणजे सरपंचाला हॅलो नमस्कार 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 काय चाललंय निवांत बघा होय झालं का जेवण वगैरे ते आपल्याला साड्या लागायच्या ते आपल्या गावात देऊ की हा गावात ह्याच्यात लागायचे गावाच्या ह्याच्यात लागायच्या आपल्याला साड्या तर मग 300-400 साड्या लागायच्या त्या बर आपल्याला एक साडी कितीला बसेल बरं एक साडी तुम्हाला 150 रुपयाला बसेल होय का एक मिनिट 1500 रुपयाला एक साडी आहे 1500 रुपयाला लग्नात सॅलून आहे घ्यायचा बायांना साडी घ्यायची साडी हा बरोबर आपल्याला जास्त घ्यायचं म्हणलं तर कमी रेट मध्ये म्हणजे जरा थोडं ही लास्ट किती बिला बसेल लास्ट एकदम लास्ट बघा एकदम कमी ते तुम्हाला फायनल 120 रुपयाला बसेल बरं बरं चालतं करतो फोन मी तुम्हाला शेवट 1200 रुपयाला बसेल म्हणतो एक साडी अयो समजले माझ्या लग्नात लगा बसता नाही बांधायचा अरे येड जाऊ बाय काय तू आमच्या घरी 2000-2000 खाली साड्या घालत नाही ती तुला लय वाटतंय 1200 म्हणजे सरपंच म्हणलं तेवढं करावं लागेल तुला अरे पण 1200 रुपयाची साडी असते घालावंच लागल डायरेक्ट मिल मध्ये कोणत्या काय म्हणतो 1200 रुपयाची साडी असते अरे तू फिरला नाही ना बाहेर त्यामुळे तुला माहिती नाही आमचं कोणत्या काय ना सगळीकडे 1200 रुपयाला साडी पडल एक दोतराचा बीच रुका त्याला
दुसरं सात दिदी चार तसले जरी बिरी दी इतरू नको कर की म्हणाव काहीतरी जुगार गोर गरीबातला माणूस आहे म्हणाव त्याला उग काहीतरी हॅलो कर जरा दहा पाच माग पुढे दोत्रा बी आहे त्याने आपल्याकडं आहे ते की 300 रुपयाला बसले एक बरोबर 3000 रुपयाला आहे दोस्तार एक हा चालत करतो समापन अरे आमच्या बापाला नाही घ्यायचं दोतार हिम्मतदारांना दे घ्यायची ती पव बाहवा आपल्याला तेवढं करावंच लागतंय बघ काय बी करून बाराशे रुपयाला साडी बसल तीन एकशे साडी लागल आणि 400 आपल्याला दोतरा लागतेली 3000 रुपयाला एक दोतार आहे तेवढं आपल्याला घ्यावंच लागल म्हणून तुला राणी म्हणलेलो पैशाची तू जुळणा कर बाकी आम्ही तुझ्या पाठीचे आम्हाला रुपये नको देण्यातला तू दोस्त आहे आमचा आम्हाला रुपये खायचा बी नाही तुझा कार्यकर्ता म्हणून आम्ही आयुष्यभर राहतो रुपये सुद्धा त्यातला घेत नाही आम्ही सगळा तुला हिशेब देईन अरे माझा तुमच्या पूर्णपणे विश्वास आहे रे पण 3000 दोस्तार माणसाला कुणी अरे काय येड जाऊ आहे काय तू घ्यावंच लागल ना का उभा राहायचा काय सोपा आहे काय बघ तुझ्या मनानं कसं काय बघ तुला चांगलं सजेशन दिले पैसे वाटून तर आपण कोणाला मत इकत घेऊ शकत नाही कोणा स्वाभिमान मोडू शकत नाही गावात सगळी स्वाभिमान आहे ती असं केलं तर कस आता दिवाळी बी आली आली की हा एक बाजरी तर ठीक हा घरागणीच हा एक गुळाचा ढिकूळ हा काय घरागणीच हा आणि एक पंप तेलाचा डबा दिला तर त्याला 20000 रुपये जातील एका ह्याला तीन ह्याला ते काय सुखाचा आहे तू साड्याचं निवेदन कर गरज आहे आता साडी जर घेऊन गेलो बायांना द्यायला तर बाया म्हणणार मला दोन लेकर आहे ती त्यांना बी कपडे घ्या हुंड्याला घेणार म्हणा सरपंच झाले की त्यांना घेणार तुला लेकराची मत पाहिजे का बायांची मला बायांचीच मत मग बायांची गड्यांची त्यांची त्यांचे वाटप करू आपण त्यांना म्हणा सरपंच झाल्यावर घेतो बघ तुला कसं काय करायचं काय तुझ्या ना बघ हा पाहिलं ही राजकारण खेळायचं मात्र लय अवघड आहे बरं बघ तुझ्या चांगल्यासाठी तरी कमी करायला लावलं जवळचा दोस्त आहे म्हणून ते आलाय एखादा बोळा बाबडा मास सारखा जर गहूला तर घराचा आडस सुद्धा राहायचं ना ती सुद्धा इकून बायांना साड्या घ्यावं लागतील बघ बाबा कसं काय करायचं काय तुझी तू बघ माझं काय ना यार कोण आले इकडे राम 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 या 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 कसा मग काय चाललंय काय ना निमान बर असू द्या तुमचं घरात कुटुंब किती मोठं आहे 20-25 माणसं आहे एवढी गावात असतेले 20-25 माणसं आहे आणि त्यातलं गडी किती बाया किती आहे त्या बाया विचारतो काय अरे आम्ही सरपंच केला उभा राहिलो आम्ही त्यामुळं आम्हाला काय करायचं आम्ही निवडणुकीला सर्वे चालू आहे मला वाटलं अरे बाया किती आहे ते म्हणजे बायांना तुमच्या घरातल्या साड्या घ्यायचे तर त्यामुळे विचारत होतो हा बाय आहे त्या 3 हो गडी आहे तर 17 जरा मला तर खतरात वाटतो ह्यांचा मला तर जाऊ दे बघ बघ पाहुणे तुम्ही कुठला आहे मी कुठला आहे आम्ही हज्ज कार्यकर्ता आहे तुम्ही कधी दिसला ना तर कार्यकर्ता कुठले दिसायचे मला मला जरा डाऊट झालाय रे ह्याच्यावर काय करता तुम्ही सारखे कानात काय करता त्यांच्या कानात नाही त्यांना बोलू तू जरा पहिलवान गडे ऐकला गावात तुम्हाला बघितलं ना तर वळखायचं कुठन अरे एक बी असं गाव नाही तिथं माझं नाव नाही कोण म्हणतंय असं मी म्हणतोय ना माझं नाव गणेश आप्पा आहे गणेश आप्पा ऐकलं नाही नाव गावात ह्याच्या घरी किती माणसं आहेत म्हणलं बाया किती म्हणलं तरी मला हांगतोय तू तुलाच आम्ही गावात बघितलं नाही तू कुठला आहे मी आलोय मामाचे इकडे गावाला कुठला आहे पण तू मी हा इकडला बाहेर गावचा काय झालं काय औ झालं काय कार्यकर्त माझा अरे काय झालं तुझ्या पायाला काटा घुसला अरे तुला काटा घुसला की मला रागात घेता आला बघ असं कार्यकर्त्यावर प्रेम लागतं माणसाचं अरे उगा ना हा पट्ट्या सरपंच होणार गावचा काय सर
सरपंच आहे. हा पण त्याला मला बजेट थोडं जास्त वाटतंय रे, निवडणुकीचं बजेटच जास्त वाटतंय. बघ बाबा आता तुला काय करायचं बघ. मात्र आम्ही कार्यकर्ता आमचं काय हो, तू राहिला तुला धरायचं, दुसरा राहिला दुसऱ्याला धरावला. तसं नाही, मला एक काय म्हणायचं माहिती का, माझी म्हातारी बी म्हणते अरे मी मेल्यावर मला जाळा तरी जमीन ठेव तेवढी दीडगुण दीड एकर राहिली तेवढी, हा तिथं मी बराबर आहे. हे इलेक्शन खेळायचं म्हणजे कसं आहे मित्रांनो माहिती का, गरदारून कोळशाचा व्यापार करायचा, आडा सहित आणि खंडा सहित एकूण टाकायचं, गावाची भरती करायची, त्यांनी आपलं मटण खायचं, मास खायचं, अंडी खायचं, 10-15 दिवस दारू प्यायची, परत शेवटला इलेक्शन झाल्यावर आमच्या उडायचं असं काम आहे. त्यामुळे मला काय इलेक्शनच्या फायद्यात पाडू नका. तुम्हाला माझ्या संग मैत्री करायची असली तर करा, नाहीतर माझा आपला इशू कट करून टाका. मी बी तुमच्यासारखा कार्यकर्ता बनवून कोणास तरी राहीन. इतका आमचा काय वेळ वाईट घाला. मी म्हणलं 10-5 हजार रुपयात होईल, 10-5 हजार तू सरपंच व्हायचा गावचा. ते चला इलेक्शन वारा बसले तुम्हाला पाणी फिरवलं आमच्या सर. तुमची स्वप्न काय होती माझ्या लक्षात बी आली ती, आमच्या घरावर पीठ करायला लांब शेकत बसायची ही स्वप्न होती काय तुम्ही.